हमसे जुड़े रहने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और नई वीडियो की नोटिफिकेशन के लिए बेल आइकॉन को दबाएं। अगर आप ये वीडियो Facebook पर देख रहे हैं तो लाइक जरूर करें और ज्यादा से ज्यादा शेयर करें। नमस्कार, मी शफीक रफीक भगवान, गिरीवाले त्रिकोण प्रदेश संघटनेचा अध्यक्ष। गेल्या काही दिवसांमध्ये इचलकरंजी शहरामध्ये कोरोना सारखा संसर्ग पसरला आणि पेशंट वाढत आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी शहरामध्ये देखील लॉकडाऊन करण्यात आलेला आहे। त्यामध्ये काही अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आलेली आहे। त्यामध्ये फळभाजी विक्रेत्यांना 7 ते 11 या वेळेमध्ये आपला फिरून व्यवसाय करण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे। ही मुभा देण्यात आली असली तरी सर्व फेरीवाल्यांना मी जाहीर आवाहन करू इच्छितो की आपण मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सचं पालन करावं, कोणतीही गर्दी न करता आपण व्यवसाय करावा, तसेच आपण आपल्या हातगाड्यावर सॅनिटाईज ठेवावे आणि व्यवसाय करत असताना गर्दी न होऊ देणे हे आपलं कर्तव्य आहे आणि कोणत्याही माल चढा दराने न विकणे हे देखील आपलं कर्तव्य आहे। आणि आपण हे करत असताना पोलीस प्रशासन असतील, नगरपालिकेचे कर्मचारी असतील अथवा शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी असतील यांना देखील आपण सहकार्य करायचं आहे आणि इचलकरंजी शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी आपण मोठा हातभार लावण्यासाठी प्रयत्न करायचा आहे। हे मी या व्हिडिओद्वारे आपल्याला जाहीर आवाहन करू इच्छितो। जय हिंद।